भाग्यश्री डोंगे VKB न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. नागपूर क्रीडा संकुल मध्ये महिला मेळाव्याचे आयोजन. सुनील केदार यांनी नागरिकांना मेळाव्यात येण्याचे केले आवाहन. विजय वडेट्टीवार यांची वाढत्या कोरोनावर प्रतिक्रिया. स्थानिक स्वराज्य संस्थानांच्या निवडणुका कोरोनावर अवलंबून असे वडेट्टीवार यांचे मत. आणि शेतकऱ्याला मारहाण करून विष्ठा खाण्यास भाग पाडले. अमरावतीच्या नांदगावातील संतापजनक घटना. नागपुरातील मानकापूर क्रीडा संकुल मध्ये महिला मेळावा व विभागीय सरस प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विभागातील ग्रामीण भागातील सर्व जिल्ह्याचे स्टॉल लागले आहे. यामध्ये खाद्यान्न, खाद्यपदार्थ, मसाले, सजावटीच्या वस्तू, गृह उपयोगी वस्तू, खेळणी सर्व प्रकारचे स्टॉल आहे. नागपूरकर जनतेने मोठ्या संख्येने शनिवार व रविवार मानकापूर स्टेडियमवरील सरस मेळावा व जिल्हास्तरीय मेळाव्याला भेट द्यावी असे आवाहन पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी केले आहे. या ग्रामीण भागातल्या आमच्या या कष्टकरी महिला आहेत, या कायमस्वरूपी तिथं आपल्या माध्यमांनी व्यवस्थेची निर्माण होणार आहे. पण प्रसार माध्यमाला पुन्हा विनंती करतो की आपण आमची विनंती या शहरातल्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवा. ग्रामीण भागातल्या महिलांनी, ग्रामीण भागातल्या या असलेल्या, त्या ठिकाणी कमी शिक्षण असलेल्या अशिक्षित लोकांनी एक स्वयंरोजगार म्हणून जे पुढं पाऊल टाकलेलं आहे, त्याचा त्यांचा उत्साह वाढवा, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढावा, त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात स्टॉलला त्या ठिकाणी भेट द्यावी आणि त्यांचा माल विकत घेऊन त्यांना काम करण्यामध्ये पुन्हा त्यांना त्यांचा उत्साह वाढण्यासाठी आपण त्या ठिकाणी हे कर्तव्य भाग म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम करावं अशा पद्धतीने विनंती. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदही चव्हाण यांची रिपोर्ट. बुलढाणा तालुक्यातील भादोला हे 7000 लोकसंख्या आणि जवळपास 1200 ते 1300 घर असलेलं छोटंसं गाव. तर या गावात आजपर्यंत 600 वर सैनिकांनी सैन्याच्या विविध बटालियनमध्ये सेवा दिली. यापैकी जवळपास 450 सैनिक सेवानिवृत्त झाले असून जवळपास 150 आजही सैन्यात देशसेवा करत आहेत. भदोला या गावातील सर्व समाजातील तरुण सैन्यात आहेत, तर काही घरांमध्ये 4 ते 5 सैनिक आहेत. देवीदास लक्ष्मण गवई हे महार रेजिमेंटमध्ये सुभेदार, मेजर, ऑर्डनरी कॅप्टन या पदावर सेवा देऊन निवृत्त झाले होते. हा गावातील सैनिकांमध्ये आजपर्यंतचा सर्वात मोठा हुद्दा आहे. तर मच्छिंद्र मिसाळ काही वर्षांपूर्वी सैन्यातून निवृत्त झाले आहेत. मच्छिंद्र मिसाळ यांचे 2 भाऊ आणि 2 पुतणे देखील सैन्यात होते. त्यापैकी 1 आजही सैन्यात कार्यरत असून 4 जण निवृत्त झालेले आहेत. गावात 1 ऑक्टोबर रोजी भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करून आजी माजी सैनिकांचा गौरव करण्यात आला आणि गावात राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहणसुद्धा सैनिकांच्या हातूनच केले जाते. कोरोनाच्या 2 वर्षांमध्ये सर्व भरत्या बंद असल्यामुळे अनेक तरुणांनी सराव करून देखील त्यांना भरती होता आले नाही. मात्र अजूनही शेकडो तरुणांची सैन्य भरतीची तयारी सुरू आहे. अनेक तरुणांचे डॉक्टर, इंजिनियर होण्याचे स्वप्न असते, तसे या गावातही आहे, पण ते केवळ आणि केवळ सैनिक होण्याचे. भादोला गावातील तरुणांनी देशसेवा करण्याचे कंगणच जणू आपल्या उराशी बांधले आहे. नमस्कार, मी अमोल वनकर. सध्या मी इंडियन आर्मीमध्ये सेवारत आहे आणि सध्याच्या स्थितीला मी सुट्टीवरती आलेलो आहे. मी मराठा रेजिमेंटला कार्यरत आहे. तसेच माझ्यासारखे अनेक जवान आमच्या भादोला गावामधून देशसेवा करत आहेत. जवळपास 200 ते 217 मुलं सध्या ऑन ड्युटी आहेत आणि देशातल्या सर्व भिन्न भिन्न खात्यामध्ये ते काम करत आहेत. जसे की मराठा, महार, पंजाब रेजिमेंट, RT, आर्मर्ड, मॅकॅनाइज, सर्व प्रकारच्या खात्यामध्ये आमच्या भादोला येथील मुलं सेवा करत आहेत, देशसेवा करत आहेत. धन्यवाद. मी मच्छिंद्र रानू मिसाळ, माजी सैनिक. मी देशाची 20 वर्ष सेवा करून आता सध्या रिटायर आहे. 2004 मी रिटायर आलेलो आहे आणि माझे पण याच्या अगोदर माझे आम्ही टोटल 3 भाऊ आम्ही सेवामध्ये होतो, सैन्यामध्ये होतो आणि आता सध्या आमचे म्हणजे 2 पुतणे सैन्यामध्ये आहेत. त्याच्यामधला 1 रिटायर आला आणि 1 चालू सर्व्हिसला आहे. असे टोटल आम्ही आमच्या घरामधले 5 सैनिक होतो आणि आता सध्या आमच्या गावातमध्ये पण 300 माजी सैनिक आहेत आणि 200 150 ते 200 सैनिक कार्यरत आहे. आमच्या इथला हे आमचं गाव
मी प्रबोध वाघमारे भादुला गावाचा सरपंच असून माझ्या गावामध्ये 1200 ते 1300 घरांची संख्या आहे. माझ्या गावामध्ये 600 च्या आसपास सैनिक आहे. त्यामध्ये 400 रिटायर झालेले आणि 200 सध्या देशसेवेसाठी कार्यरत आहे. माझ्या गावामध्ये यावेळेमध्ये 15 ऑगस्टला झेंडा ध्वजारोहण हे माजी सैनिकाच्या हस्ते आम्ही घेतले. तसेच महार बटालियनचा कार्यक्रम हा मोठा कार्यक्रम आम्ही आमच्या गावामध्ये घेतला. यामध्ये 1500 ते 2000 टोटल सैनिक या कार्यक्रमाला हजर होते. तसेच माझं गाव हे सैनिकी गाव म्हणून ओळखले जाते. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकला सदिच्छा भेट देत यशोमती ठाकूर यांनी बँक कार्यालयात जगन्नाथ महाराज यांच्या फोटोला हार घालून यशोमती ठाकूर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर, माजी आमदार वामनराव कासवार, जिल्हा बँक अध्यक्ष टीकाराम कोंगरे, उपाध्यक्ष संजय गिरकर, वसंतराव घुईखेडकर, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल मांडकर, महिला जिल्हा अध्यक्ष वंदना आवरी यांच्यासह सर्व बँक संचालक, काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. VKB न्यूज करिता यवतमाळ येथून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट. राज्यात कोरोना रुग्णांचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता आहे. रुग्णसंख्येत वाढ सुरूच राहिल्यास निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती निवडणूक आयोगाला करण्याबाबत राज्य सरकार विचार करेल, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. राज्यात कोरोनाची रुग्ण डोकेवर काढू लागले आहेत. वाढती रुग्णसंख्या राज्य सरकारची डोकेदुखी ठरू लागली आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीवर अनिश्चिततेचे सावट आहे. पुढचे 8 ते 10 दिवस रुग्णसंख्येत वाढ सुरू राहिल्यास निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला जाईल. या निवडणुकांची घोषणाही ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. हा कालावधी अधिक असला तरी काही परिस्थिती ओढवली तर निवडणूक आयोगाला निवडणूक पुढे ढकलण्याची विनंती करावी लागेल. तसेच निवडणुका टाळता येतील का याबाबत विचार करावा लागेल, असे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. हळूहळू ठाण्यात कोरोना रुग्णांची संख्या ही 500 पर्यंत पोहोचली असून ठाण्यात चक्क 4थी लाट येत तर नाही ना अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुन्हा मास्क सारखे निर्बंध लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर जनता कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेला देखील सामोरे गेली. त्यानंतर कोरोनाचे सावट थोड्या प्रमाणात कमी होताना दिसून आले होते. शाळा, कॉलेजेस, त्याचप्रमाणे हॉटेल्स, चित्रपटगृह यांच्यावरचे निर्बंध हटवण्यात आले होते. तर लोकांच्या चेहऱ्यावरच्या मास्कची सक्ती देखील हटवण्यात आली. यानंतर राज्यातील जनता मोठ्या प्रमाणात रस्त्यावर विना मास्क फिरताना दिसून आले. मात्र आता याचे कुठेतरी वाईट परिणाम होताना दिसून येत आहे. राज्यासह ठाण्यातील परिस्थिती देखील बिकट झाली असून आता ठाण्यात तब्बल 496 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे 4थ्या लाटेचा धोका नाकारता येत नाही. गेले 2 वर्ष लोकांना अनेक बंधनात राहावे लागले. मात्र कोरोना कमी झाल्यावर राज्य सरकारने निर्बंध हटवल्यामुळे नागरिक कोणत्याही चिंतेविना रस्त्यावर विना मास्क फिरू लागले. ठाण्यातील कोरोनाची आकडेवारी पाहता नागरिकांनी सतर्क राहावे असा इशारा जिल्हा शल्य चिकित्सक कैलाश पवार यांनी दिला आहे. तसेच निर्बंध हटवल्यानंतरच्या काळात लोकांनी सोशल डिस्टन्सचे पालन, मास्क, सॅनिटायझर यांचे पालन सोडल्यामुळे 4थ्या लाटेचा धोका नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालय आणि प्रशासन यासाठी सज्ज झाले असून अधिक बेड संख्येसह अतिरिक्त ऑक्सिजन साठा देखील उपलब्ध करण्यात आला आहे, असे देखील कैलास पवार यांनी सांगितले आहे. तर मंकीपॉक्स हा आजार तितका भयंकर नसून त्याबाबत देखील यंत्रणा सज्ज झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही अशी दिलासादायक बाब पवार यांनी सांगितली. सांगितलं ना की आपल्या जवळपास 23 तारखेला आपल्याकडे 21 संख्या होती. कालची जी 165 झाली आणि ॲक्टिव्ह रुग्ण 496 होते काल. आणि ह्या ज्या आपण टेस्ट केल्या त्या आहेत. बऱ्याचशा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पेशंट ॲडमिट आहेत, त्यांना कोरोना आहे, त्यांच्या टेस्ट केल्या जात नाही आहे. तर माझी सगळ्यांना, प्रायव्हेट हॉस्पिटलवाल्यांना विनंती आहे आणि सरकारी हॉस्पिटलला, की ज्या लोकांना सारीसारखे सिमटम, सगळ्यांना माहिती आहे आजार, सर्दी, खोकला, ताप ज्यांना आहे, त्यांची टेस्ट ॲटलिस्ट अँटीजन करणं आणि ते रजिस्टर करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून ॲटलिस्ट आपल्याला त्याच्यामुळे खरी परिस्थिती काय ते कळेल. कोरोना लपवून फायदा नाही. पहिल्या वेळेमध्ये बऱ्याच लोकांनी घाबरून लपवलं किंवा क्वारंटाईन करावं लागेल, हे त्या गोष्टी होत्या, त्या गोष्टी वेगळ्या होत्या, म्हणून लोक घाबरत होते. आता आपण त्या काही गोष्टी करत नाही. कोरोना टेस्ट करून घेणं, आता आपल्याकडे कोरोनासाठी औषध आहे, इंजेक्शन आहे, मेडिसिन आहे, भरपूर प्रमाणात आपल्याला मुबलक प्रमाणात ऑक्सिजन आहे, आपण बेड तयार केलेलं आहे. काळजी करायची नाही, पण टेस्ट वाढवा आणि टेस्ट करा. कुठलाही कोरोना आपल्याला डॉक्टर कधीतरी सांगतो, मला माहिती आहे कोरोना आहे, टेस्ट नका करू, काही गरज नाही आहे, टेस्ट करायलाच पाहिजे. आणि आपल्याकडे ट्रीटमेंट मॉडेलिटी सगळ्या आहेत. तुम्हाला ते सांगतो, 4थ्या वेव्हची आम्ही तयारी केली. आपण ऑक्सिजन प्रचंड प्रमाणात साठा आपण करून ठेवलेला आहे. आपण मोठ्या मोठ्या टँक लावले, ICU बेड केलेत, व्हेंटिलेटर वाढवलेत, साध्या बेडची संख्या वाढवली, हॉस्पिटलची संख्या वाढवली,
ज्या पहिले त्रास झाला तेवढा नक्कीच होणार नाही. वेळ झाली आता एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव्ह यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhi Nagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. स्वागत. पुसद तालुक्यातील आमटी येथील सौ माधुरी विकास वडगीर, वय अंदाजे 22 वर्ष, या महिलेला प्रसूतीकर्ता येथील मेडिकेअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे 2 जूनच्या रात्री दाखल करण्यात आले. या दरम्यान महिलेचे सिझेरियन करण्यात आले. महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला. तदनंतर महिलेची तब्येत खालावल्यामुळे तिला रक्ताच्या बॉटल्स लावण्यात आल्या व उपचार करण्यात आले. मात्र दिनांक 3 जूनच्या दुपारी 1 वाजताच्या दरम्यान महिलेचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. नातेवाईकांनी वसंतनगर पोलीस स्टेशन गाठून डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत या संदर्भात तक्रार दाखल केली. वसंतनगर पोलीस स्टेशनमध्ये ईडी दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक थावरे व सहाय्यक पोलीस निरीक्षक धाडवे यांच्या मार्गदर्शनात मेडिकेअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे पंचनामा करण्यात आला व त्यानंतर यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात डॉक्टरांच्या उपस्थितीत मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार असून त्यांच्या अहवालानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येईल, असे वसंतनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण नाचनकर यांनी शनिवारी सांगितले आहे. दिनांक 2 जून 2022 रोजी दुपारच्या सुमारास सौ माधुरी विकास वडगीर, वय 22 वर्षे राहणारा, ही महिला प्रसूतीसाठी मेडिकेअर हॉस्पिटल येथे दवाखान्यामध्ये भरती झालेली होती. दिनांक 3 जून 2022 रोजी दुपारच्या सुमारास प्रसूती दरम्यान सदरची महिला ही मरण पावलेली आहे. तिच्या मरणाबाबत पोलीस यांना अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आलेला असून सदर महिलेचा मृत्यू हा डॉक्टरांचे उपचारातील हलगर्जीपणामुळे झाल्याचा तिच्या नातेवाईकांनी पोलिसांना तक्रार दिली आहे. त्यामुळे सदर महिलेचे नेताचे PM हे यवतमाळ येथे तज्ज्ञ डॉक्टरांची पॅनलमार्फत करण्यात येत असून सदर PM रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर तिचे उपचारासंबंधीचे सर्व कागदपत्रे प्राप्त करून सदरचे प्रकरण हे जिल्हास्तरीय वैद्यकीय समितीकडे पुढील अभिप्रायासाठी प्राप्त पाठवण्यात येत असून सदर समितीचा अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर अभिप्राय प्राप्त झालेल्या निष्कर्षानुसार पुढील कारवाई आम्ही करीत आहोत. VKB न्यूज करिता यवतमाळ येथून अजित महेंद्रेची रिपोर्ट. पूर्व वैमनस्य
हादसातून एका 45 वर्षीय व्यक्तीला चक्क मानवी विष्ठा खाण्यास भाग पाडण्यात आले. वरुड तालुक्यातील बेनोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदगाव येथे 26 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 सुमारास ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी बेनोडा पोलिसांनी बबन आत्माराम बुरंगे 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीडित नंदकुमार बुरंगे व आरोपी हे परस्परांचे नातेवाईक आहेत. त्यांच्या शेताच्या वहिवाटाच्या रस्त्यावरून जुना वाद होता. दरम्यान 26 मे रोजी दुपारी 3:30 सुमारास नंदकुमार बुरंगे हे शेतातून गावात येत असताना आरोपींची आणि त्यांची नजरानजर झाली. तुझ्या अंगात जास्त येते, तू नेहमी वाईट शब्दात आम्हाला व आमच्या घरातील लोकांना शिवीगाळ करत असतो, असे म्हणून बबन बुरंगेने नंदकुमार यांना लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण केली. याशिवाय भूषण बुरंगे व राजेंद्र ठाकरे यांनी देखील आपल्याला शिवीगाळ करून मारहाण केल्याचे नंदकुमार यांनी तक्रारीत म्हटले आहे. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर भूषण बुरंगे याने राजेंद्र ठाकरे याला विष्ठा आणण्यास सांगितले. ती विष्ठा आरोपींनी माझ्या तोंडात कोंबली, ती खाण्यास भाग पाडले, अशी तक्रार नंदकुमार बुरंगे यांनी 2 जून रोजी दुपारी 1:30 सुमारास नोंदवली. विशेष म्हणजे यात कोरोना कलम म्हणून प्रसिद्ध भादवीचे कलम 269, 270 त्या पश्चात पहिल्यांदाच यात वापरली आहे. सोलापुरातील बार्शी तालुक्यातील शेंद्री येथे नागरिकांनी मुक्ताबाई पालखी मार्गाच्या रखडलेल्या कामामुळे रस्ता रोको आंदोलन केले. शेंद्री ते वारदवाडी दरम्यान या मार्गाचे काम हे मागच्या अनेक दिवसांपासून रखडले आहे. या मार्गावरून संत मुक्ताबाई यांच्या पालखी जात असते, तसेच आषाढी वारी जवळ आली तरी देखील अजूनही रस्त्याचे काम झाले नाही. तसेच निकृष्ट काम, वारंवार खराब होणारा रस्ता यामुळे नागरिक तर हैराण झाले आहेतच, मात्र वारकऱ्यांची देखील या मार्गावरून जाताना मोठी तारांबळ होते. अशातच रस्त्याचे काम रखडल्याने शेंद्रीतील नागरिकांनी रस्ता रोको केलाय. मी डॉक्टर शरद लीतापे बोलतोय. माझी गावात प्रॅक्टिस आहे आणि रोज आम्ही 6 महिन्यापासून सगळ्या अधिकाऱ्यांचा किंवा आमदार साहेब खासदार साहेबांचं सगळा फॉलोअप घेतोय आम्ही, तरी कुठली गोष्ट सिरियसली घेत नाही. आणि अशी प्रत्येक ठिकाणची, प्रत्येक तालुक्याची, बऱ्याच जिल्ह्यामध्ये अशी अवस्था आहे रस्त्यांच्या बाबतीत. आता ते कारण सांगतात की 3-4 वर्ष झाले काम मंजूर झालेलं होतं आणि कामाची कॉस्ट वाढली, पण त्याला पण पर्याय असतो ना, प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो. मग ते अधिकारी लोक किंवा हे मोरे साहेब किंवा काही ह्यांनी पुढं कळवायचं ना की बाबा प्रस्ताव द्यायचा, नियोजित रक्कम वाढतीये किंवा काय तो डिफरन्स काय रक्कम असते ते. त्याच्यामुळं हे सगळे अधिकाऱ्यांची आणि कॉन्ट्रॅक्टरांची लिंक आहे आणि कुठलीच गोष्ट कुणाची सिरियस घेत नाही. त्याच्यामुळं त्याच्यावरती काहीतरी कारवाई लवकर होणं गरजेचं आहे. आणि हा रस्ता मेन म्हणजे हा पालखी मार्ग आहे. राज्यामधले सगळे पालखी मार्ग व्यवस्थित चांगले तयार झालेले आहेत. फक्त एवढाच पालखी मार्ग एवढा एरिया तो राहिलेला आहे, ते पूर्ण करण्याची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे. केंद्र सरकारने काल सायंकाळी ऑनलाईन पोर्टल बंद केल्याने शेतकऱ्यांची नाफेडच्या खरेदी केंद्रावरील हरभरा खरेदी रखडली आहे. त्यामुळे मागील 2 दिवसांपासून शेतकऱ्यांची वाहने तात्काळात उभी आहेत. तर शेतकरी सुद्धा आर्थिक अडचणीत आले असून सध्या पेरणीचे दिवस असल्याने त्यांना पेरणीसाठी खत, बी बियाण्यासाठी पैशांची आवश्यकता आहे. मात्र हरभरा खरेदीस बंद झाल्याने आता शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले. ना केंद्रावर शेतकऱ्यांना पाण्याची व्यवस्था, ना भोजनाची व्यवस्था, त्यामुळे शेतकऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागतोय. वर्ध्याच्या सेवाग्राम येथील गांधी आश्रम हे एक ऐतिहासिक वास्तू आहे. इथल्या प्रत्येक वास्तू स्मारक या महत्वाच्या असल्याने त्यांचे जतन देखील तेवढ्याच खबरदारीने आणि महत्वाकांक्षेने केले जात आहे. लवकरच पावसाला सुरुवात होईल यासाठी आश्रम प्रतिष्ठानच्या मार्गदर्शनात प्रतिष्ठानाच्या कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने बांबूच्या झांज्या तसेच शेंदुलाच्या पानोळ्यांचा वापर करून आश्रमातील स्मारकाचे पावसापासून संरक्षण करण्यात आले आहे. नमस्कार, मी अश्विनी बघेल सेवाग्राम आश्रमामध्ये मार्गदर्शिकाचा कार्यकर्ते आहे. आज आपण बघत आहोत की इथे जे झांजा बांधण्याचं किंवा ताटवे बांधण्याचं जे काम सुरू झालेलं आहे ते पावसापासून बचावासाठी भिंतींचं संरक्षणाकरिता आहे आणि दरवर्षीप्रमाणे इथे ते कार्य सुरू राहत असते. मी इथे 9 वर्षापासून ते कार्य बघत आहे की पाऊस सुरू होण्याच्या आधी 15-20 दिवसानंतर ते कार्य सुरू होत असतात आणि आपल्या सेवाग्राम आश्रमाचे कर्मचारी सर्वजण मिळून हे कार्य करत असतात. मी दिव्या हितेश पटेल, मी नाशिकहून आलेली आहे. आमचा इथे ग्रुप मीटिंग होणार आहे. आम्ही मूळचे कच्छ आहे पण हिंगणघाटहून आमचे हे जे आहेत ना, त्यांनी इथे ह्या सगळं परिसर बघण्यासाठी म्हणून आम्हाला इन्व्हिटेशन दिलेलं आहे. आणि इथे येऊन बघितलं तर गांधीजींचे बऱ्यापैकी सगळं असं चांगलं मेंटेन केलेलं आहे. इतक्या वर्षांआधीचं हे असं वाटतच नाही आहे. तर विकेबी मराठी न्यूजमध्ये आता एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. बघत रहा विकेबी न्यूज. नमस्कार.